अरे खाकी दादे बाजी खैरा ना बाजी अरे दादेचा जीव भुके ना तळमळतोय खाकी तू खाल्ल्याशिवाय खाणार नाही तो नाही मै कायच खायचं मन होईना दादाजी तुम्ही घ्या खाऊन अरे मी एकटा कसा खाऊ तू खा या आता जीव सोडलायची चुक्या ना बळच राहिलं ना हातात अरे मग बळ आण हातात आणि हुडकून काढत्या हैवानाला अरे बारक्या पोराचा जीव घ्यायला मन धजलं तरी कसं त्याच हुडकून काढ आणि भर चावडी समोर कापड काढून मार त्याला सोडू नकस ते तर मी करणारच माय सोडणार नाही त्याला मग त्यासाठी अंगात बळ पाहिजे आणि बळ पाहिजे तर पोटाला खायला पाहिजे ह्याच जेवणार ना करून चालते वय चल आजपासून माझे एकच काम त्या शेराला जाऊन राग केल्याशिवाय बाजी गप्प बसणार नाही मी आता परीक्षेची चाकरी सोडली कुणी चढवणार नाही मला अरे पर हे काम कोतवालीच पण तू कोतवालीत कुठे आहे नाही पण मीच हुडकणार शहराला मग तुमची कोतवाली आडी उद्या नाही तर कुणी कुठे ओळखणार तो शेरा गायब आहे पण समोर येत नाही तो तेच जो शेरा लपून वार करतो त्याला देवळातन पळालेला चित्तोका सापडला कसा शेरा नाही सापडला तर त्याची माणसं हुडकू ती सापडली की शेरा सापडलाच अका चिचोक्या 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 अरे कुठे गेला होतास मला सोडून तुझ्याशिवाय माझं काय होईल याचा जरा सुद्धा विचार नाही केलास आता मी तुला कुठं कुठं जाऊ देणार नाही हा आपण चिचेच्या झाडाखाली जायचं का हा तुझे ते खेळ पण खेळू हे बघ हे बघ तुझं विठी दांडू तुझा भवरा हे बघ सगळं इथे चिचोक्या चिचोक्या अरे कुठे गेलास तू हिऱ्यानालाच मनावर घेतलंय चिचुक्याच आज पाहिलं ना अरे समोर शिलेदारांचा हात धरला हे असंच वेड्यासारखं वागत राहिली तर एक दिवस फरीसेटनं सुद्धा कळेल हीच आणि त्या शिलेदाराचं काय चाललंय ते आणि ते जर का कळलं तर आपल्या हातून सगळं गेलं कळतंय आम्हालाही तुला एक खरं सांगू का
तू ना हिराला पण नाच गाण्याला लावायला पाहिजे होतस. जे खूळ तरी मस्त बसलो डोक्यात. तू अपना मुंह बंद रख और हीरा के लिए खाना लेके आ. हीरा बड़ी भी अग आपला चिचुका आता इथे आला होता. तू बघितलास का त्याला? आपला चिचुका आला होता बड़ी. हीरा तू आता नहीं येणार हीरा, लेकिन तू फिक्र मत कर. मैं कोतवाली जाऊंगी, पुणे दरबार जाऊंगी. जिस किसी ने भी चिजोगा को मारा है उसे हरगिज नहीं बख्शेगी ये चंद्रा. मीस त्याला सोडणार नाही बडीवे. तो जगाच्या पाठीवर कुठेही लपून बसला असू दे, मी त्याला शोधून काढणार. ऐसे नादान मत बन हीरा. कोतवाली का काम कोतवाली को करने दो. नाही, माझ्या चिचोक्याला ज्यानं मारलं त्याला सजा ही मीच देणार. तू कशी पकडणार आहेस त्याला? कशीही पकडेन, कुठे ना कुठ त्याचा सुगावा लागेलच. मला चिचोक्याने जेव्हा शिलेदारांना सांगितलं की तो शेरा आहे, त्या शेराला मी शोधून काढणारच. शेरा चिचुक्यानं मारताना शेराचंच नाव घेतलं होतं. ध्यानात आहे ना तुमच्या? म्हणजे तो इथंच आहे वय ना? वय दादाशी. तो इथं का थांबला असेल? तो ज्या कामासाठी आलाय ते काम त्याला पूरं करायचं असेल. त्याआधीच मी त्याला हुडकून मारणार. तू त्याच्यापर्यंत कसं पोहोचणार आहेस? माहित नाही, पण मी त्याच्यापर्यंत पोहोचणार आणि त्याला त्याच्या पापाची सजा देणार हे पक्क. दादाजी वैद्यभवाने सांगितलेलं चिचोक्याला शहराने विषारक करवंदासारखी फळ खाऊ घालून मारली. बाबड्या पोरावर असा विश्वास करायला त्याचं मन कसं दजलं असेल? विषारी करवंदासारखी फळं कुठून मिळाली असतील त्या शेराला? वैद्यांनी चिचोक्याला तपासलं तेव्हा त्यांनी हेच कारण सांगितलं. जरा आधी आणलं असतं तर त्याच्यावरचं औषध सुद्धा होतं त्यांच्याकडं. पण चिचोक्यांनी ती खाल्लीच कशी? जबरदस्ती भरवली कोणी त्याला? बडीबी ती विषारी करवंदासारखी फळं पर्वतीच्या जंगलामध्ये आहे, म्हणजे शेरा चिचोक्याला तिथंच भेटला असणार, नाहीतर तो चिचोक्याला तिथं घेऊन गेला असणार, नाहीतर शेरा तिथंच राहत असणार. पर्वती मागच्या जंगलात नक्कीच काहीतरी पुरावा सापडणार. काय बोलतेस तू हिरा? कोई उठपटांग बात तो नाही तुम्हारे दिमाग में? बडीबी चलो अब थोड़ा कुछ खा लो. भूख नहीं मला. पेट की भूख दिल का दुख नहीं समझती हीरा. खुद पे इतने जुल्म मत ढाओ, कुछ खा लो. तुम भूखे रहने से चिजों का वापस आने वाला हो तो रहने दो, और अगर नहीं तो कुछ तो खा लो. छबू, हीरा ने सुबह से कुछ नहीं खाया, उसे खिलाने की जिम्मेदारी तुम्हारी. भूखे पेट सोने मत देना उसे. जी बड़ी भी.
हिरा खाऊन घे काहीतरी. छबू आ तू थांब. कुठे चाललीस? पर्वती मागच्या जंगलात चिचो केला तिथलीच फळं दिली शेरानं. हे भया नाही ते मनात आणू नकस. नाही मला जावंच लागेल. अगं पर्वती मागचं जंगल काय तुला पर्वतीची बाग वाटली वय? जंगल आहे ते जंगल. ते मी बघून घेते. तू आता बस माझ्या जागी थांब मी जाऊन येते पटकन. अगं पण हिरा 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 तुम्ही या आधी कधी बघितलं होतं का भुयार? नाही आम्हासही त्याच दिवशी कळलं. सगळं आरती संपल्यानंतर आरती देत असताना एक मुलगा धावतच बाहेर आला. आम्हास त्याला काहीतरी सांगायचं होतं पण मागे वळून पाहिलं आणि अचानक धावतच सुटला. माग कोण होतं? नाही आम्ही मागे बघितलं तेव्हा मागे कुणीही नव्हतं. फक्त भुयार आणि दरवाजा. अहो आम्हासही अजबच वाटलं की इतकी वर्ष आम्ही मंदिरात सेवा करतोय पण आम्हासही कळलं नाही तिथं भुयार आहे ते. आणि ते पोरग? तो धावत गेला. तो गेलाच. आम्ही भुयारात आवाज देऊन पाहिलं पण काहीही प्रतिसाद नाही हो. काळोख होता. हिंमतच झाली नाही आज जायची. मग आम्ही कोतवालीत कळवलं. तो पोरगा म्हणजे 52 खडीतला चिचुका हे पक्क. हरिदास लोहारानं त्याला जंगलातनं घोड्यावरून येताना बघितला होता. कुणी बघितलं होतं? हरिदास लोहार. वय मी बघितलं होतं पर्वती मागच्या जंगलातून एक घोडा येत होता. घोड्यावर गटुडं ठेवलेलं होतं पण काय होतं ते कळत नव्हतं. एकदा वाटायचं गटुडं आहे आणि एकदा वाटायचं कोणतरी बारीक चणीचा माणूस झोपला की काय. घोडा म्हणजे थोरा मोठ्यांचं काम. मी त्याच्या चौकशीत पडलो नाही. उगत बिलामत कशाला. इथं आल्यावर कळलं की चिचोक्या नावाचं पोरग मारलं गेलंय म्हणून. घोडा कुठून आला होता म्हणला? पर्वती मागच्या जंगलात. नक्कीच माझी चाहूल लागली असं. मला वाटलं शहरात. मलाही तेच वाटलं पण तुम्हाला ही जागा कशी कळाली? चिचोक्याचा घोडा इथून चालता. विषारी करवंद सुद्धा याच जंगलात सापडतात. पण तुम्ही इथं कसं काय आला? चिचोक्याला इथंच कुठंतरी मारलंय. तुम्ही काळजी करू नका. मी त्याला हुडकून मारल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणजे नाही तुमची मशाल कुठे? माझी
माझ्याकडे मशालच नव्हती. मग मला मगाशी दिसली ती कोणाची मशाल होती? धाडस कसं झालं असेल? दगडाच्या काजाचा आहे तो शेरा. झालं ते सर आपल्या हातात काहीच नव्हतं. पण त्या शहराला त्याच्या पापाची सजा देणं आपल्याच हातात. माझं चिचोका रडून मोकळ व्हा. जायचं का परत? रात झाली. नाही, माझ्या चिचोक्याला इथंच. बस आता लय रडू नका. आता आपली समधी ताकद त्या शहराला सजा देण्यासाठी लावायची. चला उमेद हारू नका. त्या शहराला मारल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. चला जय अशीच काठी वापरायचं. म्हणजे हीच विषारी करवंद चिचोक्याला खाऊ घातली असणार.